नमस्कार YouTube फॅमिली. 2014 मधील प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार प्राप्त पार्श्वगायिका आणि अभिनेत्री ती म्हणजे नयना आपटे जोशी. त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामे केली आहेत. नयना यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1950 मध्ये महाराष्ट्र मुंबईमध्ये झाला. नयना आपटे यांची काही गाजलेली चित्रपट चुपके चुपके, जावई बापू जिंदाबाद, मिली, तर पुढे वक्त की रात, डोंट वरी हो जाएगा, चूक भूल द्यावी घ्यावी, हे मन बावरे अशा मालिकांमध्येही त्यांनी उत्तम अभिनय केला आहे. तर मित्रांनो, आज आपण नयना आपटे जोशी यांच्या आईविषयी जाणून घेऊया. त्यांची आई कोण आहे आणि त्या काय करतात? नयना आपटे यांच्या आईचे नाव शांता महादेव आपटे असे आहे. शांता आपटे या प्रख्यात गायिका होत्या, त्याचप्रमाणे त्या अभिनेत्री सुद्धा होत्या. प्रभातमध्ये शांता आपटे यांनी अमर ज्योती, वहां, गोपाल कृष्ण, कुंकू असे एकाहून एक बहारदार बोलपट केले. कुंकू हा चित्रपट स्त्रीवरील अन्यायाचे चित्रण करणारा होता. त्यातील शांता आपटे यांची नीरा या बंडखोर नायिकेची भूमिका खूपच गाजली. पडद्यावरची पहिली बंडखोर नायिका म्हणून शांता आपटे प्रचंड गाजल्या. पडद्यावरची बेडर नायिका ही प्रत्यक्ष जीवनातही तशीच बेडर असते हे आपल्या कृतीने शांता आपटे यांनी सिद्ध केले. शांता आपटे यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्याप्रसंगी आचार्य आत्रे यांनी मराठा दैनिकातून अग्रलेख लिहून शांता आपटे यांना आदरांजली वाहिली. तर मित्रांनो, नयना आपटे यांची आई या संगीत आणि अभिनय क्षेत्रातील असलेलं हे मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.